महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु नमस्कार। मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण मोत्याचा पाट कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। इथे मी 6 नंबरचे मोती घेतलेले आहेत, लाल रंगाचे आहेत, त्यानंतर ऑफ व्हाईट कलरचे आहेत आणि सोनेरी रंगाचे आहेत। 6 नंबरचे घेतले आहेत, तुम्हाला पाहिजे तो साईज तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर आपल्याला सुई लागेल, नायलॉनचा धागा आणि कात्री। सुरुवातीला आपण धाग्यात 2 पांढरे आणि 2 सोनेरी मणी ओवून ही अशी गाठ मारून घेणार आहोत। 2-3 गाठी मारून घ्यायच्या। त्यानंतर आता आपण धागा या पांढऱ्या मण्यातन बाहेर काढून घेणार आहोत। त्यानंतर 1 लाल, 1 पांढरा आणि 1 सोनेरी असे 3 मणी ओवून घ्यायचे। याच पांढऱ्या मण्यातन धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर पुढच्या लाल मण्यातन आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मण्यातन धागा बाहेर काढून घ्यायचा। आता आपण 1 सोनेरी आणि 2 पांढरे मणी ओवून घेतलेले आहेत, या एका पांढऱ्या मण्यातन धागा बाहेर काढून घ्यायचा। मग पुढच्या सोनेरी मण्यातन धागा बाहेर काढायचा, या पांढऱ्या मण्यातन धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर आपण 1 लाल, 1 पांढरा आणि 1 सोनेरी असे 3 मणी ओवून घेतलेत, या पांढऱ्या मण्यातन धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर हा पुढचा लाल मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी। आता आपण धाग्यात 1 सोनेरी आणि 2 पांढरे मणी ओवून घेतलेत, या पांढऱ्या मण्यातन धागा बाहेर काढून घेतला। त्यानंतर हा पुढचा सोनेरी मणी आणि त्याच्या पुढचा हा पांढरा मणी, यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता आपण धाग्यात 1 लाल, 1 पांढरा, 1 सोनेरी असे 3 मणी ओवून घेतलेत, याच पांढऱ्या मण्यातन धागा बाहेर काढून घ्यायचा। पुढच्या लाल मण्यातन धागा बाहेर काढायचा आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी। आता आपण धाग्यात 2 सोनेरी आणि 1 पांढरा मणी ओवून घेतलेला आहे, या पांढऱ्या मण्यातन धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर हा पुढचा सोनेरी मणी, त्याच्या पुढचा 1 सोनेरी मणी आणि हा वरचा पांढरा मणी, अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। इथे ही आपली 7 राऊंडची पहिली ओळ तयार झाली। आता आपण धाग्यात 1 लाल, 1 पांढरा आणि 1 सोनेरी मणी ओवून घेतलाय, या पांढऱ्या मण्यातन आणि त्याच्या पुढच्या लाल मण्यातन धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर आपण 2 लाल मणी ओवून घेतलेले आहेत, ह्या एका लाल मण्यातन धागा बाहेर काढायचा। त्यानंतर हा खालचा लाल मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी, अशा 2 मण्यांमधून धागा पुढे न्यायचा। आता 1 लाल, 1 पांढरा असे 2 मणी ओवून घ्यायचे आहेत, ह्या लाल मण्यातन धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आणि त्यानंतर आता हा खालचा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा लाल मणी, अशा 2 मण्यांमधून धागा पुढे सरकवायचा आहे। आता आपण 2 लाल मणी ओवून घेतलेले आहेत, ह्या एका लाल मण्यातन धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर या खालच्या लाल मण्यातन आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मण्यातन धागा पुढे न्यायचा। प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने आपण पुढे नेला। आता आपण 1 लाल आणि 1 पांढरा असे 2 मणी ओवून घेतलेले आहेत, या एका लाल मण्यातन आधी धागा बाहेर काढून घ्यायचा आहे।
त्यानंतर हा खालचा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा लाल मणी, यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। हे बघ, आता आपण धाग्यात दोन लाल मणी ओवून घेतलेले आहेत। ह्या एका लाल मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर हा खालचा लाल मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी, अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। इथे आता आपला हा दुसऱ्या ओळीचा शेवट येतोय। एक सोनेरी आणि एक पांढरा मणी येऊन घेतलाय। या लाल मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। कोपऱ्यात आपल्याला सोनेरी मणी हवे आहेत सगळ्या साईडला। आता आपण या पुढच्या एका पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर या सोनेरी मण्यातून धागा बाहेर काढायचा आणि आपण आता वरच्या बाजूला येणार आहोत। पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढून तिसरी ओळ सुरू करूया। त्यासाठी आपल्याला दोन पांढरी आणि एक सोनेरी मणी आपण ओवून घेतले। याच पांढऱ्या मण्यातून धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा। हे बघा, हे असं चौफुल झालं। पुढच्या एका लाल मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा। आता एक पांढरा आणि एक लाल असे दोन मणी ओवलेले आहेत। या एका पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढायचा आहे। त्यानंतर खालचा लाल मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी, अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतलाय। आता आपण दोन पांढरे मणी ओवून घेणार आहोत। या एका पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढायचा। त्यानंतर खालचा पांढरा मणी आणि पुढचा लाल मणी, अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता आपण एक पांढरा आणि एक लाल मणी ओवलेले आहेत। या पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढायचा आणि खालचा लाल आणि त्याच्या पुढचा पांढरा, अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता दोन पांढरे मणी ओवायचे आहेत। या एका पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढून घेतला। त्यानंतर हा पुढचा पांढरा आणि त्याच्या पुढचा एक लाल मणी, अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता आपण धाग्यात एक पांढरा आणि एक लाल मणी ओवलेला आहे। या एका पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। त्यानंतर हा पुढचा लाल मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी, अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढलेला आहे। आता कोपऱ्यात आलेलो आहोत, त्यामुळे एक सोनेरी आणि एक पांढरा मणी ओवलेला आहे। या पांढऱ्या मण्यातून धागा बाहेर काढून घेतला। त्यानंतर हा पुढचा एक पांढरा मणी, त्यानंतर हा पुढचा सोनेरी मणी आणि आता वरचा पांढरा मणी, यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। अशी आपली ही तिसरी ओळ सुद्धा पूर्ण झाली। तीन ओळी आपण पूर्ण केली। आता चौथ्या ओळीची सुरुवात, एक लाल एक पांढरा आणि एक सोनेरी मणी घालायचा आहे। या पांढऱ्या मण्यातनं आणि त्याच्या पुढच्या लाल मण्यातनं, अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता दोन लाल मणी ओवायचे आहेत। या एका लाल मण्यातनं सुरुवातीला धागा बाहेर काढायचा। चौफुल करायचं आहे आपल्याला प्रत्येक वेळेस। त्यानंतर हा खालचा लाल मणी आणि पुढचा पांढरा मणी, यातून धागा पुढे न्यायचा। आता आपण धाग्यात एक लाल एक पांढरा मणी ओवलेला आहे। या एका लाल मण्यातनं धागा बाहेर काढायचा आहे।
त्यानंतर खालचा पांढरा मणी आणि त्याच्यापुढचा लाल मणी असा धागा आपल्याला पुढे न्यायचा आहे। आता आपण दोन लाल मणी ओवलेले आहेत, या एका लाल मण्यातला धागा बाहेर काढायचा, त्यानंतर खालचा लाल मणी आणि त्याच्यापुढचा पांढरा मणी यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता एक लाल आणि एक पांढरा मणी ओवून घेतलेला आहे, या एका लाल मण्यातला धागा बाहेर काढून घ्यायचा, त्यानंतर हा खालचा पांढरा मणी आणि त्याच्यापुढचा लाल मणी अशा दोन मण्यांमधून धागा पुढे न्यायचा। आता आपण दोन लाल मणी ओवून घेतलेले आहेत, ह्या एका लाल मण्यातला धागा आधी बाहेर काढायचा, त्यानंतर खालचा एक लाल मणी आणि त्याच्यापुढचा पांढरा मणी अशा दोन मण्यांमधून धागा पुढे न्यायचा। आता आपण एक सोनेरी आणि एक पांढरा मणी ओवायचा आहे, ह्या एका लाल मण्यातला धागा बाहेर काढायचा आहे, त्यानंतर हा पुढचा पांढरा मणी त्यातून धागा बाहेर काढायचा, पुढचा सोनेरी मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता आपण दोन पांढरे आणि एक सोनेरी मणी ओवलेले आहेत, याच पांढऱ्या मण्यातनं आणि त्याच्या पुढच्या लाल मण्यातनं अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घेतला। आता आपण एक पांढरा आणि एक सोनेरी मणी ओवलेला आहे, या एका पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा, त्यानंतर खालचा लाल मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता तिसऱ्या ओळीला जसं आपण केलं होतं तीच ओळ आपण इथे रिपीट करणार आहोत। तिसरी ओळ आपण इथे पुन्हा करणार आहोत, पाचव्या ओळीला तिसरी ओळ रिपीट करायची। तर म्हणून आपण दोन पांढरे मणी घातलेले आहेत, या एका पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा, मग खालचा पांढरा आणि त्याच्या पुढचा लाल अशा दोन मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता इथे तुम्ही बघू शकता या तिसऱ्या ओळीत सुद्धा एक पांढरा आणि एक लाल मणी ओवलेला आहे, इथे सुद्धा मी तसंच करते, एक पांढरा आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा, या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा, त्यानंतर खालचा लाल आणि पुढचा पांढरा मणी असा धागा आपल्याला पुढे न्यायचा आहे। त्यानंतर तिसऱ्या ओळीतलं बघा तुम्ही कसं आहे, आता दोन पांढरे ओवलेले आहेत त्यामुळे आपण आता इथे दोन पांढरे मणी घालून घेऊयात। तिसरी ओळ आपल्याला इथे रिपीट करतोय आपण, हे बघा तुम्ही बघू शकता नीट दोन पांढरे मणी ओवलेले आहेत मी ह्या स्टेजला, त्यामुळे आता आपण धाग्यात दोन पांढरे मणी ओवायचे आहेत। या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा, त्यानंतर आता आपण खालचा पांढरा मणी आणि त्याच्या पुढचा लाल मणी यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। आता तिसऱ्या ओळीत आपण एक पांढरा आणि एक लाल मोती ओवला होता, तेच आपण रिपीट करतोय, एक पांढरा एक लाल मणी ओवून या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घेतला, त्यानंतर खालचा लाल मणी आणि पुढचा पांढरा मणी यातून धागा पुढे न्यायचा। आता जसं तिसऱ्या ओळीला केलं होतं तसंच करायचं आहे, एक गोल्डन आणि एक पांढरा मणी आपण इथे ओवून घेणार आहोत। एक गोल्डन आणि एक पांढरा मणी आपण आता इथे ओवून घेतलेला आहे, तुम्ही ते बघू शकता, तिसरीच लाईन आपण रिपीट करतोय, या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा, त्यानंतर हा पुढचा पांढरा मणी त्यातून धागा बाहेर काढायचा, त्यानंतर हा कोपऱ्यातला सोनेरी मणी आणि पुढचा पांढरा मणी। तर इथे जसं आपण पाचव्या लाईनीला तिसरी लाईन जी होती तीच रिपीट केली, तसंच आता सहावी लाईन करताना सुद्धा आपण चौथी लाईन जी आहे ती रिपीट करणार आहोत। एक लाल एक पांढरा एक सोनेरी मणी ओवायचा, पांढऱ्या मण्यातनं आणि त्याच्या पुढच्या लाल मण्यातनं धागा पुढे न्यायचा, चौथी जी लाईन होती ती आपण इथे रिपीट करतोय।
सहाव्या ओळीला आपण चौथी लाईन रिपीट करतोय. त्याच पद्धतीने आपण पुढे वाढवत जाणार आहोत. पाचव्या ओळीला आपण तिसरी लाईन रिपीट केली, तसंच आता 1, 2, 3 आणि 4 चौथी ओळ आपण सहावी लाईन रिपीट करणार आहोत. म्हणजे चौथी जी ओळ असेल तीच आपली सहावी ओळसुद्धा असेल. सहाव्या लाईनमध्ये चौथी ओळ रिपीट असेल. याच पद्धतीने आपण पुढे वाढवत नेऊन टोटल 10 करून घेणार आहोत. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 टोटल मी 10 ओळी केलेल्या आहेत. आता शेवटची ओळ कशी करायची, पहिली जी आहे तीच आपण शेवटी रिपीट करणार आहोत. तर आता आपण धाग्यात 1 पांढरा आणि 2 सोनेरी मणी येऊन घ्यायचे आहेत आणि या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या लाल मण्यातनं धागा बाहेर काढायचा आहे. धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा. आता आपण 1 पांढरा आणि 1 सोनेरी मणी घातलेला आहे, या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर खालचा लाल मणी आणि त्याच्या पुढचा पांढरा मणी असा आपल्याला धागा पुढे न्यायचा आहे. आता आपण धाग्यात 1 पांढरा आणि 1 सोनेरी मणी घातलेला आहे, याच पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण 1 पांढरा 1 सोनेरी मणी घालून शेवटपर्यंत येऊया. आता शेवटी आपण 2 सोनेरी मणी घालून घ्यायचे. या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या पांढऱ्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. आणि आता आपण इथे गाठ मारून घेऊया. घट्ट गाठ मारायची आहे. गाठ मारल्यानंतर धागा 2-3 मण्यांमधून पुढे सरकवायचा आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी हा धागा 2-3 मण्यांतनं बाहेर काढून घेतला आहे आणि आता मी धागा कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्या पाटाची वरची बाजू तयार झालेली आहे. पुढच्या भागात आपण पाटाची खालची बाजू आणि ते जोडायचं कसं आणि त्याचे पाय कसे बनवायचे ते बघूया. कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट द्यायला विसरू नका. थँक्यू.